नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्र हो, आपण शिकत आहोत इयत्ता 6वीचे पुस्तक सुलभ भारती आणि या पुस्तकातील पाठ 7वा आज आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठाचं नाव आहे उद्यानात भेटलेला विद्यार्थी। आता कोणी म्हणू शकतं की सर उद्यान म्हणजे काय, हो की नाही, उद्यान म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याला आज आपण गार्डन वगैरे म्हणतो त्यालाच मराठी उद्यान असं म्हणतात। किंवा फुलांची ज्या ठिकाणी झाडं असतात, फुले असतात, सकाळी सकाळी माणसं ज्या ठिकाणी फिरायला जातात अशा बागेला किंवा अशा ठिकाणाला उद्यान असं म्हणतात। आणि अशाच विद्यानामध्ये एक केळुसकर गुरुजी असतात, त्यांना एक विद्यार्थी भेटतो, त्या विद्यार्थ्यावर आधारित आपला हा पाठ आहे। म्हणून आपल्या पाठाचं नाव आहे उद्यानात भेटलेला विद्यार्थी। चला तर बघूया नेमकं या पाठामध्ये काय दिलेलं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुंबईचे चर्नी रोड उद्यान। आता मुंबईचे चर्नी रोड उद्यान म्हणजे काय की मुंबईमध्ये चर्नी रोड हे एका उद्यानाचं नाव आहे, हो की नाही? जसं आपल्या प्रत्येक शहरामध्ये कसे काही गार्डन असतात त्यांना नाव असतं, तसंच मुंबईतल्या एका बगीचाचं नाव, एका बागेचं नाव चर्नी रोड उद्यान आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। चर्नी रोड उद्यानात सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक फिरायला यायचे। मुंबई येथील विल्सन हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि विद्याव्यासंगी लेखक कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरुजी देखील चर्नी रोड उद्यानात रोज सायंकाळी 5:30 यायचे। बघा आता काय दिले आहे या ठिकाणी, किंवा मुंबईमध्ये एक उद्यान आहे की ज्या उद्यानाचं नाव चर्नी रोड उद्यान असं आहे, तर त्या ठिकाणी दररोज सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक फिरायला यायचे। आणि याच ठिकाणी मुंबई येथील विल्सन हायस्कूलचे मुख्याध्यापक, तसंच हे अतिशय विद्याव्यासंगी व्यक्ती होते, तसंच ते एक लेखक देखील होते। त्यांचं नाव होतं कृष्णाजी अर्जुन केळुसकर। त्यांचं नाव काय होतं? कृष्णाजी अर्जुन केळुसकर हे देखील त्या उद्यानामध्ये यायचे। कधी यायचे ते? तर रोज सायंकाळी 5:30। आता पुढे बघू, बघा 5:30 ते या ठिकाणी यायचे। उद्यानाच्या एका बाकावर बसून ते सोबत आणलेल्या पुस्तकांचे वाचन करत असत। बघा आपण आधीच यांच्याविषयी माहिती घेतलेली आहे, कोणाविषयी? कृष्णाजी अर्जुन केळुसकरांविषयी। ते कसे आहेत? ते विद्याव्यासंगी आहेत। आता विद्याव्यासंगी म्हणजे काय की विद्या म्हणजे शिक्षण, व्यासंग म्हणजे अभ्यास, की ज्या माणसाला शैक्षणिक पुस्तकांचा अभ्यास करण्याची सवय आहे त्याला म्हणतात विद्याव्यासंगी। तसंच ते लेखक देखील आहेत आणि म्हणून त्यांना अभ्यास करण्याचा छंद असल्यामुळं आणि ते लेखक असल्यामुळे ते काय करायचे की उद्यानामध्ये एका बाकावर बसून ते सोबत आणलेल्या पुस्तकांचं वाचन करायचे। ते काय करायचे? वाचन करायचे। मग पुढे बघू आता काय होतं ते। बघा बाकावर बसून वाचन करणाऱ्या कृष्णाजी केळुसकर गुरुजींच्या लक्षात आले की थोड्या अंतरावर एक विद्यार्थी पुस्तक वाचत आहे। बघा की मुंबईचं हे जे चर्नी रोड उद्यान आहे या ठिकाणी हे केळुसकर गुरुजी दररोज अभ्यास करायला यायचे। आणि असंच एक दिवस बाकावर बसून अभ्यास करत असतानाच त्यांच्या असं लक्षात आलं की थोड्याशा अंतरावर एक विद्यार्थी पुस्तक वाचत आहे। थोड्याशा अंतरावर काय होत आहे? तर एक विद्यार्थी पुस्तक वाचत आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली। पण पुढे बघू, त्यावेळी त्यांनी त्या विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही। बघा गुरुजींचं लक्ष त्या विद्यार्थ्याकडे गेलं, पण त्यांनी नंतर त्यांना वाटलं ठीक आहे कोणी वाचत असेल, ठीक आहे। दुसऱ्या दिवशी तो कालचा विद्यार्थी तेथे पुस्तक वाचताना त्यांना दिसला। बघा पहिल्या दिवशी गुरुजींनी त्या मुलाकडे बघितलं आणि दुर्लक्ष केलं, म्हणजे फारसं लक्ष दिलं नाही। परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा गुरुजी आले तेव्हा तो कालचा विद्यार्थी पुन्हा त्या ठिकाणी त्यांना पुस्तक वाचताना दिसला।
आता मात्र त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झालं. बघा, पहिल्या दिवशी गुरुजींना वाटलं ठीक आहे, एखादा मुलगा आहे जो वाचत असेल पुस्तक. परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा गुरुजी तिथे येतात आणि त्यांना तो कालचाच मुलगा पुन्हा त्या ठिकाणी पुस्तक वाचताना दिसतो, तेव्हा मात्र त्यांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण होत नाही, कुतूहल निर्माण होतं. आता कुतूहल म्हणजे काय? तर एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा म्हणजे कुतूहल. मग गुरुजींच्या मनात कुतूहल निर्माण झालं आणि मग काय होतं ते पुढे बघू आता. तिसऱ्या दिवशी देखील तोच विद्यार्थी, बघा, तिसऱ्या दिवशी देखील तोच विद्यार्थी कोणते तरी पुस्तक वाचताना दिसला. त्या विद्यार्थ्याने देखील गुरुजींकडे बघितले, कुणीच काही बोलले नाही. बघा, आत्तापर्यंत आपण काय बघितलं की पहिल्या दिवशी गुरुजी येतात, त्या मुलाकडे बघतात, दुर्लक्ष करतात. दुसऱ्या दिवशी गुरुजी येतात, गुरुजी वाचत असतात, मुलगाही वाचत असतो, तेव्हा गुरुजींच्या मनात थोडंसं कुतूहल त्या विद्यार्थ्याच्या विषयी निर्माण होतं. आणि एवढंच नव्हे, जेव्हा गुरुजी तिसऱ्या दिवशी येतात, तिसऱ्या दिवशी देखील तोच विद्यार्थी त्या ठिकाणी पुस्तक वाचताना त्यांना दिसतो. आणि तिसऱ्या दिवशी काय होतं की आधी 2 दिवस गुरुजींचं लक्ष त्या मुलाकडं जातं, परंतु तिसऱ्या दिवशी मात्र तो विद्यार्थी देखील गुरुजींकडं बघतो, मात्र कुणीही काही बोलत नाही. हो की नाही? दोघांनी एकमेकांकडं बघितलं पण कोणीही एकमेकांना काही बोलत नाही. आता पुढे बघू. बघा, केळुस्कर गुरुजी त्या मुलाजवळ आले. तो मुलगा वाचत होता. कुणीतरी आपल्याजवळ उभे आहे असे त्या मुलाच्या लक्षात आल्याबरोबर त्याने गुरुजींकडे बघितले. गुरुजींनी अतिशय आपुलकीने त्याला विचारले, बाळ तुझं नाव काय? बघा, काय होतं की गुरुजी दररोज तिथे येत आहेत, पुस्तक वाचत आहेत, तो दररोज मुलगा गुरुजींना दिसत आहे, परंतु कोणीही एकमेकांना बोलत मात्र नाही. परंतु एक दिवस गुरुजींना काय वाटतं की चला आज आपण त्या मुलापाशी जाऊया आणि त्याला विचारूया की बा त्याचं नाव काय आहे. मग काय होतं की गुरुजी त्या मुलाजवळ येतात आणि आल्याच्यानंतर तो मुलगा काय करत असतो, तर तो दररोज वाचन करीत असतो. आणि मग त्या मुलाच्या असं लक्षात येतं की कुणीतरी आपल्याजवळ आलेलं आहे. आणि मग त्याने गुरुजींकडे बघितले आणि मग काय करतो तो मुलगा, गुरुजीकडं बघतो. आता गुरुजीकडं बघितल्याच्या नंतर गुरुजींनी अतिशय आपुलकीने त्या मुलाला विचारलं. काय विचारलं गुरुजींनी? की बाळ तुझं नाव काय आहे? गुरुजी काय विचारतात त्या मुलाला? की बाळा तुझं नाव काय आहे? आता बघू. तो मुलगा म्हणतो, माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर. बघा, तो मुलगा काय सांगतो, त्या मुलाचं नाव काय आहे? भीमराव रामजी आंबेडकर. पुढे बघू. आता वाह, छान नाव आहे तुझं. 3 दिवसापासून तुला रोज येथे बघतो, तू रोज काहीतरी वाचत असतोस. बघा, इतर मुलांसारखी तू मस्ती करताना दिसत नाहीस, म्हणून तुझी ओळख करून घेण्यासाठी मी तुझ्याजवळ आलो आहे. बघा, गुरुजी काय म्हणतात त्या मुलाला, की बाळा तुझं किती छान नाव आहे, तुझं नाव किती छान आहे, आणि मागच्या 3 दिवसापासून मी तुला रोज पाहत आहे आणि तू या ठिकाणी रोज काहीतरी वाचताना मला दिसत आहेस. एवढंच नाही तर बाकीची मुलं जशी मस्ती करतात तशी मस्ती वगैरे करताना तू मला दिसत नाहीस, म्हणून तुझी ओळख करून घेण्यासाठी मी तुझ्याजवळ आलो आहे. असं कोण म्हणतं? असं गुरुजी त्या विद्यार्थ्याला म्हणतात. आता पुढे बघू. बघा, आपल्याविषयी इतक्या प्रेमाने स्नेहाने बोलणाऱ्या त्या गृहस्थाबद्दल भीमरावला आदर वाटला. बघा, आणि हा जो विद्यार्थी आहे त्याचं नाव काय आहे? भीमराव. हो की नाही? त्या मुलाचं नाव काय आहे? भीमराव. आणि मग त्या भीमरावला काय वाटतं की वा हा कोण माणूस आहे की जो आपली इतक्या प्रेमाने आणि इतक्या स्नेहाने आपली विचारपूस करत आहे. मग त्या व्यक्तीबद्दल भीमरावच्या मनामध्ये काय निर्माण झाला? आदर निर्माण झाला. मग पुढे बघू. आता त्याने गुरुजींना नमस्कार केला. केळुस्कर गुरुजींनी विचारले, बाळ तू कुठं शिकतो? बघा,
की जेव्हा केळुसकर गुरुजी त्या मुलापाशी येतात आणि त्याला विचारतात की बाळा तुझं नाव काय आहे, तेव्हा तो सांगतो की माझं नाव भीमराव आहे. तसंच त्यापुढं मग तो विद्यार्थी काय करतो, गुरुजींना नमस्कार करतो. गुरुजींना काय करतो तो, नमस्कार. का बरं नमस्कार केला असेल, कारण त्या मनात त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी आदर वाटत होता. काय आदर, काय वाटत होता, आदर. म्हणून तो आदर व्यक्त करण्यासाठी तो मुलगा त्यांना नमस्कार करतो. नमस्कार केल्याच्या नंतर गुरुजी त्या मुलाला विचारतात, बाळ तू कुठं शिकतोस. गुरुजी त्या मुलाला काय विचारतात की बाळा तू कुठं शिकतोस. पुढे बघू. मी एल्फिस्टन हायस्कूल भायखळा येथे शिकतो. बघा तो मुलगा काय म्हणतो, मी एल्फिस्टन हायस्कूल भायखळा या ठिकाणी शिकतो. बघा ह्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या बरं का, की तो मुलगा कुठं शिकतो, त्याचं नाव काय, हो की नाही. तर तो मुलगा काय म्हणतो, मी एल्फिस्टन हायस्कूल भायखळा या ठिकाणी शिकतो. शाळेतील पुस्तकांशिवाय अवांतर पुस्तके वाचण्याची मला आवड आहे. बघा तो मुलगा काय म्हणतो की मला शाळेतील पुस्तकांबरोबरच जी अवांतर पुस्तकं असतात ते वाचण्याची सवय आहे. बघा आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये आपण केवळ आपली क्रमिक पुस्तकंच न वाचता काही अवांतर पुस्तकं देखील वाचली पाहिजेत, की ज्या पुस्तकांमधून आपल्याला खूप महत्त्वपूर्ण असं ज्ञान भेटत असतं. आणि हा जो मुलगा आहे भीमराव, या मुलाला देखील अवांतर पुस्तकं वाचण्याची आवड असते. त्याला काय असते, अवांतर पुस्तकं वाचण्याची आवड. आणि म्हणून तो म्हणतो की शाळा सुटल्याच्या नंतर इथं काही वेळ मी पुस्तकं वाचत बसतो. बघा भीमराव म्हणतो की मी जेव्हा माझी शाळा सुटते तेव्हा या रिकाम्या वेळामध्ये मी या ठिकाणी बसून अवांतर पुस्तकं वाचत असतो. बघा आता गुरुजी काय म्हणतात, वाह छान, चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. बघा अत्यंत हुशार व्यक्ती आहे हा, कोण, केळुसकर गुरुजी. त्याच्या प्रत्येक शब्दावर ते वा आणि छान म्हणून त्याला शाबासकी देत आहेत. आणि आता देखील ते म्हणतात, वाह छान, चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. आणि गुरुजी त्याला सांगतात की अवांतर पुस्तकं जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपण नेहमी चांगलीच पुस्तकं वाचली पाहिजेत. बघा कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत, चांगली, की ज्या पुस्तकामधून आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल. ठीक आहे, तर पुढे बघू. बघा नंतर केळुसकर गुरुजींनी भीमरावच्या कुटुंबाविषयी चौकशी केली. ते विचार करू लागले, हा मुलगा इतर मुलांपेक्षा निश्चितच वेगळा आहे. या मुलाला आपुलकी आणि मार्गदर्शनाची खरी गरज आहे. बघा केळुसकर गुरुजींनी काय केलं, पहिल्यांदा त्या मुलाला त्याचं नाव विचारलं. नाव विचारल्याच्या नंतर बाळा तू कुठं शिकतोस, एवढंच नाही तर पुढं जाऊन गुरुजींनी भीमरावच्या कुटुंबाविषयी देखील चौकशी केली आणि ते विचार करू लागले. काय करू लागले, बघा गुरुजी असं म्हणतात की हा मुलगा इतर मुलांपेक्षा निश्चितच वेगळा आहे. का वेगळा आहे बरं, कारण इतर मुलं ज्यावेळी मस्ती करत असतात त्यावेळी हा मुलगा वाचन करत असतो. म्हणून हा मुलगा इतर मुलांपेक्षा वेगळा आहे असं गुरुजींना वाटतं. या मुलाला आपुलकीची आणि मार्गदर्शनाची गरज आहे असं गुरुजींना वाटतं. बघा गुरुजींना काय वाटतं की हा जो मुलगा आहे याला कशाची गरज आहे, आपुलकीची आणि मार्गदर्शनाची या मुलाला गरज आहे असं गुरुजींना वाटतं. पुढे बघू. थोडा वेळ थांबून ते म्हणाले, मी विचार करत होतो की पद्धतशीरपणे वाचन कसे करावे हे तुला सांगावे. बघा गुरुजी काय म्हणतात की मी विचार करत होतो की पद्धतशीरपणे वाचन कसे करावे हे तुला सांगावे. आणि मग तो मुलगा असं म्हणतो, सांगा ना गुरुजी, आतुरतेने भीमरावने विचारले. म्हणजे गुरुजी काय म्हणतात, मला असं वाटतं की वाचन नेमकं कसं करावं याबाबत मी तुला काहीतरी सांगू इच्छितो. तेव्हा मुलगा म्हणतो, सांगा ना गुरुजी, आतुरतेने भीमरावने विचारले. आता पुढे बघू. तर गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली आणि सांगितले. बघा
गुरुजी काय करतात, भीमरावला सांगतात की वाचन नेमकं कसं करावं याविषयी गुरुजी त्याला माहिती सांगतात. मग बघा पुढं एवढं नुसतं ते त्यांना सांगूनच थांबत नाहीत. तर पुढे बघा, मी काही लेखकांची पुस्तके तुला वाचायला देईन. आणि गुरुजी असं म्हणतात की मी तर तुला आता सांगितलेलंच आहे की नेमकं वाचन कसं करावं, तर आता मी तुला काही लेखकांची पुस्तके देतो. आणि मग मुलगा काय म्हणतो, जरूर द्या गुरुजी. मुलगा काय म्हणतो की जरूर द्या, हो की नाही. मग पुढे बघू, मला ती पुस्तके वाचायला आवडतील. बघा या मुलाला तर पहिलीच अवांतर वाचनाची सवय होती आणि तेवढ्यामध्ये त्याला ते गुरुजी भेटले आणि गुरुजी इतके सुंदर होते की त्यांनी त्याला सांगितलं की वाचन कसं करायचं, कोणतं करायचं. आणि गुरुजी असं म्हणतात की मी तुला काही लेखकांची पुस्तकं वाचायला देतो. तेव्हा तो मुलगा म्हणतो की जरूर द्या, कारण मला पुस्तके वाचायला आवडतील. पुढे बघू, गुरुजींनी मोठ्या मायेने भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवला. भीमरावला खूप बरे वाटले. बघा गुरुजींच्या एक गोष्ट लक्षात आली की ह्या मुलाला आपुलकीची अतिशय गरज आहे आणि म्हणूनच आपुलकीपोटी गुरुजी भीमरावच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि तो हात फिरवल्यामुळं भीमरावला अतिशय बरे वाटते, हो की नाही. जसं की जेव्हा आपल्याला खूप तहान लागलेली असते आणि जेव्हा कोणीतरी आपल्याला प्यायला पाणी देतं, तर तेव्हा आपल्याला पाणी पिल्याच्यानंतर कसं वाटतं, आपल्याला खूप बरं वाटतं, हो की नाही. तसंच आपुलकीची तहान भीमरावला लागली होती आणि नेमकी ती आपुलकीची तहान भागवण्याचं काम गुरुजी करत होते, म्हणून भीमरावला बरे वाटत होते. आता पुढे बघू, चरणी रोड उद्यानामध्ये केळुसकर गुरुजींची भीमरावशी रोज भेट होऊ लागली. बघा हे जे चरणी रोड या ठिकाणी जे उद्यान आहे, त्या उद्यानामध्ये केळुसकर गुरुजी आणि भीमराव यांची रोज भेट होऊ लागली. गुरुजी त्याला चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागले, त्यामुळे भीमरावच्या विस्तृत वाचनाला सुरुवात झाली. बघा आणि काय होतं, या दोघांची खूप चांगली मैत्री जमते. कोणाची? गुरुजींची आणि भीमरावची. मग दररोज ते दोघं येऊन त्या ठिकाणी वाचन करत असतात. गुरुजी देखील त्या मुलाला खूप खूप चांगली चांगली पुस्तकं वाचायला देतात आणि ते मुलगा देखील अत्यंत चांगल्या प्रकारे ती पुस्तके वाचतो. आणि एवढंच नाही तर भीमराव हा जो मुलगा आहे याच्या विस्तृत वाचनाला सुरुवात होते. आता विस्तृत वाचन म्हणजे काय? विस्तृत वाचन म्हणजे अनेक विषयांचा अभ्यास. जसं की शाळेत असताना आपण किती विषय अभ्यासतो? 4, 5 किंवा 6. परंतु विस्तृत वाचन म्हणजे अनेक विषयांचा अभ्यास करणं, त्याला म्हणतात विस्तृत वाचन. मग अशा प्रकारचं विस्तृत वाचन तर बघा, मग या ठिकाणी काय होतं की भीमरावचं जे विस्तृत वाचन आहे त्याला सुरुवात होते. आता विस्तृत वाचन म्हणजे काय की अनेक विषयांचा अभ्यास. जसं की आपण खूप कमी विषय शाळेमध्ये अभ्यासतो, परंतु विस्तृत वाचन म्हणजे अनेक विषयांचा अभ्यास या ठिकाणी भीमरावनी करायला सुरुवात केली. पुढे बघू, आता केळुसकर गुरुजी आणि भीमराव यांची अभेद्य गट्टी जमली. बघा आणि मग यातूनच काय झालं की जे केळुसकर गुरुजी आहेत आणि भीमराव हा जो मुलगा आहे, या दोघांची अभेद्य गट्टी जमली. अभेद्य म्हणजे अतूट, अभेद्य म्हणजे काय? अतूट मैत्री, हो की नाही. या दोघांची अतूट अशी मैत्री जमते. मग पुढे बघू, आता केळुसकर गुरुजींनी भीमरावची तल्लक बुद्धिमत्ता लक्षात घेऊन महाविद्यालयीन आणि पुढे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांकडे स्वतः शिफारस केली. बघा आणि हे जे केळुसकर गुरुजी आहेत, यांच्या काही लक्षात आलं की भीमराव हा जो मुलगा आहे याची बुद्धिमत्ता जी आहे ती अतिशय तल्लक आहे. भीमरावची बुद्धिमत्ता कशी आहे? अतिशय तल्लक. आणि म्हणून गुरुजी काय करतात की ह्या मुलाला महाविद्यालयीन शिक्षणासाठी तसंच पुढे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड हे जे त्या काळातले राजे होते. सांगा बरं, सयाजीराव गायकवाड कुठल्या संस्थानचे राजे होते? तर बडोदा.
बघा आज हे बडोदा कुठे आहे, गुजरात मध्ये। तर सयाजीराव गायकवाड हे बडोदा या संस्थांचे राजे होते आणि या सयाजीराव गायकवाडांना केळुसकर गुरुजी असं म्हणतात की भीमराव हा जो मुलगा आहे त्याला तुम्ही काही आर्थिक मदत करावी आणि त्याचं महाविद्यालयीन शिक्षण अमेरिकेत घेण्यासाठी तुम्ही त्याला पाठवावं अशी शिफारस केळुसकर गुरुजी गायकवाड महाराजांकडे करतात। आता पुढे बघू। त्यामुळे भीमराव यांना महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली। बघा की हा जो भीमराव नावाचा जो विद्यार्थी आहे त्याला उच्च शिक्षण घेण्याची संधी कोणामुळे मिळाली, तर बडोदा संस्थांचे जे राजे आहेत सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिष्यवृत्ती दिली आणि त्या शिष्यवृत्तीच्या आधारे ते अमेरिकेत जाऊन शिक्षित झाले, शिक्षण घेण्याची त्यांना संधी मिळाली। आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करून भीमराव जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक प्राप्त करणारे उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले। बघा आता बऱ्याच जणांना संधी मिळते परंतु संधीचा फायदा मात्र त्यांना करून घेता येत नाही, परंतु भीमराव हा जो विद्यार्थी आहे त्याला ही जी संधी मिळाली होती त्याने आपल्या या संधीचे सोने करून घेतले। भीमरावने काय करून घेतले, मिळालेल्या संधीचे सोने करून घेतले म्हणजे संधीचा उपयोग करून घेतला। भीमराव जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक प्राप्त करणारे उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले। बघा आणि या संधीचा उपयोग करूनच त्यांनी एक विद्वान म्हणून नावलौकिक प्राप्त केला आणि तसंच ते उच्च विद्याविभूषित देखील झाले आणि आज आपण त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखतो। तर बघा अशा या उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली। बघा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणापासूनच अवांतर वाचनाची सवय होती आणि या अवांतर वाचनामुळेच त्यांना एक विद्वान म्हणून नावलौकिक मिळाला आणि या विद्वत्तेचा वापर करूनच त्यांनी आपल्या भारताची राज्यघटना लिहिली आहे, म्हणून आपण त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हणतो। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण हा पाठ पाहिला। या पाठाचे लेखक होते डॉक्टर प्रदीप आगलावे। तर असो, तर कशा प्रकारे एक विद्यार्थी आणि एक शिक्षक यांचं नातं आहे आणि जेव्हा एखाद्या चांगल्या विद्यार्थ्याला जेव्हा एखादा चांगला शिक्षक भेटतो तेव्हा त्याचे परिणाम किती चांगले होतात ते आपल्याला यावरून दिसून येतं। तर असो या पाठातले काही शब्दार्थ आहेत ते आपण या ठिकाणी पाहू। बघा कुतूहल निर्माण होणे हा एक वाक्प्रचार आहे। कुतूहल निर्माण होणे म्हणजे काय, की जिज्ञासा निर्माण होणे। कुतूहल निर्माण होणे म्हणजे जिज्ञासा निर्माण होणे। आता जिज्ञासा म्हणजे काय, तर जाणून घेण्याची इच्छा म्हणजे जिज्ञासा। आता विस्तृत म्हणजे अफाट किंवा विस्तीर्ण, हो की नाही। तर असो तल्लख म्हणजे काय, तर तीक्ष्ण, हो की नाही, कुशाग्र। अशा प्रकारे या शब्दांचे अर्थ आपल्याला पाहता येतात। तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूयात, ठीक आहे, धन्यवाद।